नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत ते पार पडलेल्या आहे आणि या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचे राईट हँड अर्थात त्यांचे सहाय्यक दहावी पास असलेले मिलिंद नार्वेकर आता आमदार झालेले आहेत आणि दहावी पास असलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्याकडे किती संपत्ती आहे याचा धक्कादायक आकडा समोर आलेला आहे सोबतच त्यांच्या पत्नीच्या नावावर कोटींची संपत्ती समोर आली आहे चला तर बघूया तपशीलवार नार्वेकर यांच्याकडे संपत्तीचे आकडे कसे आहेत शिक्षण किती आहे नार्वेकरांचं तर दहावी पास आहेत मिलिंद नार्वेकर फक्त आणि त्यांच्यावर एकाही गुन्ह्याची नोंद अद्यापपर्यंत नाही बँक खात्यातील रक्कम किती आहे मिलिंद नार्वेकर यांच्या चौऱ्याहत्तर लाख तेरा पत्नीच्या खात्यातील रक्कम जर बघितली तर तुम्हाला धक्का बसेल जी आहे आठ कोटी बावीस लाख एकशे अठरा रुपये बॉन्ड्स किंवा म्युच्युअल फंडातील रक्कम आहे मिलिंद नार्वेकर यांची फक्त पन्नास हजार रुपये मात्र पत्नीकडील रक्कम आहे बारा कोटी चाळीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे सव्वीस रुपये इतर पॉलिसीमध्ये देखील त्यांची गुंतवणूक आहे जवळपास तीन लाख अडुसष्ट हजार सातशे एकोणतीस रुपयांची आणि पत्नींची गुंतवणूक आहे सदुसष्ट लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे अठ्ठावन्न रुपयांची वैयक्तिक कर्ज देखील देखी दे मिलिंद दे नार्वेकर यांच्यावर आहे जे आहे सव्वीस लाख अडोतीस हजार एकशे साठ रुपयांचं आणि त्यांच्या पत्नीवर त्यांच्यापेक्षा कितीतरी पट जास्त कर्ज आहे जे आहे तीन कोटी बावीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचं बँकेचं लोन आहे एक कोटी चौपन्न लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे एकोणनव्वद रुपये एवढं वाहन मात्र मिलिंद नार्वेकर यांच्या नावावर एकही नाहीये मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की कुणाच्या वाहनानं ना मिलिंद नार्वेकर प्रवास करत असतील बरं तुमचं मत कमेंट करायला विसरू नका कुणाच्या नावावर वाहन असेल मिलिंद नार्वेकर यांचं स्वतःकडील सर्व दागिन्यांची किंमत आहे एकाहत्तर लाख अठ्ठावीस हजार एकशे एकोणनव्वद रुपये तर त्यांच्या पत्नीकडील दागिन्यांची किंमत आहे सदुसष्ट लाख एकसष्ट हजार चारशे वीस रुपये शेती देखील आहे मिलिंद नार्वेकर यांच्याकडं शेती जरी ते करत नसतील तरी सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातील बोर्डू मध्ये जवळपास चौऱ्याहत्तर एकर एवढी जमीन मिलिंद नार्वेकर यांच्याकडे आहे घर जे की सगळ्यांकडे असतं तसं त्यांच्याकडे देखील आहे मलाड आणि बोरिवलीमध्ये एक हजार स्क्वेअर फुटांचं घर आहे फार्म हाऊस देखील आहे अलिशान अलिबागमध्ये मध्ये पत्नीच्या नावावर फार्म हाऊस आहे आणि हे सगळी संपत्ती त्यांनी कुठून जमवली उत्पन्नाचं साधन काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर त्यांच्या प्रतिज्ञापत्रात ते असं म्हणतात की भावांनो वैयक्तिक पगार घराचं भाडं व्यावसायिक मिळकत आणि विविध कंपन्यांच्या शेअर मधून एवढी सगळी संपत्ती त्यांनी मिळवलेली आहे त्यांच्या पत्नीनं मिळवलेली आहे आणि मिलिंद नार्वेकर फक्त दहावी पास आहे मित्रांनो त्यामुळे या सगळ्या व्हिडिओवर या संपत्तीवर तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या मराठी मंडळीवर घेऊन येत असतो ते जर तुम्हाला बघायचे असतील आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हॉट्सअप फेसबुकवर जास्तीत जास्त शेअर करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय महाराष्ट्र